रामकृष्ण हरिमावली। कालपर्यंत आपण 50 ओव्या पूर्ण केल्या होत्या, आता पहिल्या अध्यायातल्या 51व्या ओवीपासून आपण सुरुवात करूया। ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिल या व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे। ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की व्यासांनी वेदरूपी समुद्राचे मंथन करून भारतरूपी अमर्याद लोणी काढले आहे। मग ज्ञाना अग्नि संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी। मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कडवले, त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा झाला आहे, त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले आहे, असे इथे माऊली आपल्याला सांगू इच्छितात। ते अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ। वैराग्यशील लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात संत नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे, म्हणजे सोहम भावाने जेथे रममाण होतात। जे आकर्णी जे भक्ती जे आदि वंद्य त्रिजगती ते भीष्म परवी संगती म्हणितली कथा। भक्तांनी जिचे श्रवण करावे जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यायोग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे। जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेनशासी प्रशंसिजे जे सनकादि की सेविजे आदरेंसी, जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात। जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मन मवाळे चकोर तलगे। ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदू मनाने वेचतात। तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आणूनिया। त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा श्रवण करावी अनुभवावी। हे शब्द विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी। हिची चर्चा शब्दा वाचून करावी, मनातल्या मनात हिचा विचार करावा, इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांचा अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे। जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये। कमळातील परागकण भृंगे सहज घेऊन जातात परंतु कमळांच्या पाकळांना त्याची खबरही नसते, त्याचप्रमाणे या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे असे माऊली आपल्याला इथे सांगतात। का आपुला ठावो न सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे। किंवा चंद्र दिसू लागताच चंद्र विकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला तिथेच आलिंगन देते, हे प्रेम सौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते। ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंत करणे आथिला तोची जाणे मानू ये। त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो। अहो अर्जुनाची ये पांती जे परिसरणया योग्य होती ती ही कृपा करुणी संती अवधान द्यावे। अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता आहे किंवा असेल त्या संतांनी कृपा करून इथे लक्ष द्यावे। हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणवनिया। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अहो महाराज आपले अंतकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी लढीवाळपणे केले आहे। वास्तविक आपल्या पायांजवळ ही माझी नम्र विनंती आहे। जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकाची तयाचा संतोष आधी। लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिक संतोष मानायचा हे ज्याप्रमाणे त्यांच्या आईवडिलांना कळते हे त्यांच्या स्वभावातच असते, त्याचप्रमाणे आपणही श्रोत्या हो मला स्वीकारावे। तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही। त्याचप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे आहे ते सहन करून घ्यालच, त्याबद्दल आपली प्रार्थना मी कशासाठी करू। परी अपराधू तो आणिक आहे जे मी गीतार्थू कवणू पाहे ते अवधारा विनवूल आहे म्हणवनिया। परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे, तो हा की मी जो गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे। हे अनावरण विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता ये रवी भानू तेजी काय खद्योता शोभा आधी। हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे सहस करण्याचा मी मनात आणले आहे
वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे, का टीटी भू चांचुवरी माप सुये सागरी मी नेण तू त्यापरी प्रवर्ते येथ। किंवा टिटवीने समुद्र आठवण्याचे ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याचे कामी प्रवृत्त झालो आहे। आईका आकाश गिंवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणूनी अपाडू हे आघवे निर्धारिता। हे पहा, आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हायलाच पाहिजे, म्हणून त्याचा विचार केला असता गीतार्थ सांगण्या माझ्या योग्यतेबाहेरचा आहे। या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारवनी। या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच विचार करत असतात, तेव्हा देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करतात असं त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला आहे। तेथ हरु म्हणे नेणीजे दैवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व। त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागणार नाही। हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे प्रत्येक वेळेला दिसते। हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये स्वर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला। वेदार्थ रूपी समुद्रा हा योग निद्रेत असलेला स्वरेश्वराचे घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला ही सांगितले आहे। ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्प मिमती मंद काय होय, असे हे गीतार्थाचे काम गहन आहे। या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती, तेव्हा येथे माझा पडाव कसा लागणार। हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी। या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार, सूर्याला कोण उजळणावे, चिलट्यासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे। परी येथ असे एकू आधारू तेणेंची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देव म्हणे। असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, या कामी मला एक आधार आहे, ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो आहे, गीतार्थ सांगण्याचा येथे मी प्रयत्न करत आहे। येरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे। एरवी तरी बोलून चालून मी मूर्खच आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्यापुढे सारखा लखलखीत तेवत आहे। लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसींचे आहे की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी। लोखंडाचे सोने होते हे खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे, किंवा मेलेल्या सही परत जीवित लाभणे, पण तो प्रताप केवळ अमृताचाच आहे। जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई। जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुख्याला वाचा फुटेल, ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय। जया ते कामधेनु माये त्या तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथीये। कामधेनू जी ज्याची आहे त्याला न मिळण्यासारखी कशी कोणती गोष्ट आहे जगामध्ये, आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे। तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे। तरी उणे असेल व पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे। आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र। आता आपण लक्ष द्यावे, आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो आहे, गीतेचे व्याख्यान करतो आहे, त्याचप्रमाणे लाकडी काळस कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशीच नाचते। तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरोपितू ते आपुली यापरी अलंकारितू भलतयापरी। त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्य आहे, ती सांगतील तेच काम मी करणार आहे, आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे। तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा। श्री गुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही, आता तू चटकन ग्रंथाकडे लक्ष द्यावे, लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ करावा असे ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्ती महाराज इथे विनंती करतात आहे। या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्हासू म्हणे परिसया मना अवकाशू देऊनिया। श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊली अतिशय आनंद देऊन म्हणाले, मी सांगतो मोकळ्या मनाने ऐका। रामकृष्ण हरिमाऊली आता इथे अवधान देऊन नक्की ऐकावे। ज्ञानेश्वरीची सुरुवात म्हणजे जी भगवद्गीतेची सुरुवात आहे, संस्कृतात जी लिहिली गेली आहे त्याची सुरुवात आता इथे
84व्या ओवीपासून सुरू होणार आहे. 84 ओवी संपल्यानंतर संस्कृताचा एक श्लोक जो भगवद्गीतेचा श्लोक आहे तिथून सुरुवात होणार आहे. म्हणजे 84व्या श्लोकानंतर 85व्या श्लोकापासून आपण म्हणू शकतो ज्ञानेश्वरीची किंवा भगवद्गीतेची ॲक्च्युली सुरुवात होणार आहे. सो आता इथे संस्कृतातला श्लोक म्हटला जाईल आणि त्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर आणि मग मराठीत भाषांतर असं आपण पुन्हा इथे निरूपण सुरू करूया. धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तरी पुत्रस्नेहे मोहितु धृतराष्ट्र असे पुसतु म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. तरी मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया कुरुक्षेत्रींची हकीकत काय आहे ती मला सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तेची येतुला अवसरी काय किजती असे येर येरी ते झड करी कथन करी मज प्रती. तरी मी एकमेक एवढा वेळ काय करीत आहोत ते मला लवकर सांग. संजय उवाच, दृष्ट्वा तू पांडवा अनेकम व्यूढम धुर्यो धनस्तदा आचार्य उपसंगम्यम राजा वचनम ब्रवीत. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसत आहे. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवण. अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याचे एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार. जसेच काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण सामर्थ्य आहे. ना तरी वडवानळू साधुकला प्रळवाते पोखला सागरू शोषुनी उधवला अंबरासी. अथवा वडवानळ समुद्राच्या पोट्याचा अग्नी एकदा पेटला तसाच त्याने वाऱ्याला हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो